दुसरीकडे आगामी निवडणुका एकत्र लढवणार असल्याची घोषणा आज महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. मकर संक्रांतीपासून महायुतीचा प्रचार सुरू होणार आहे, तर लोकसभेला 45 आणि विधानसभेला 225+ जागांचा टार्गेट आहे अशी घोषणाही करण्यात आली. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला यश मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. रविवारी 14 जानेवारीला महायुतीचे 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 11 पक्षाचे जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील, मग बूथस्तरीय मेळावे होतील. महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% ची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत.